नागपुर के देशमबाग मैदान में उत्सव भारत अंतर्राष्ट्रीय ऑटोमोबाइल फर्नीचर इंटीरियर कंज्यूमर एंड लाइफस्टाइल एक्सपो 2024 का पहला संस्करण बड़े धूमधाम से शुरू हुआ है। प्रमुख अतिथि भास्कर वाडेकर ने इस भव्य आयोजन का उद्घाटन किया। यह अंतर्राष्ट्रीय स्तर की प्रदर्शनी ऑटोमोबाइल फर्नीचर इंटीरियर कंज्यूमर और लाइफस्टाइल के क्षेत्र को समर्पित है, जो 18 से 27 अक्टूबर तक चलेगी। उत्सव भारत अंतर्राष्ट्रीय ऑटोमोबाइल फर्नीचर इंटीरियर कंज्यूमर एंड लाइफस्टाइल एक्सपो 2024 का यह पहला साल है और इसका आयोजन नागपुर के लिए एक विशेष अवसर माना जा रहा है। भास्कर वाडेकर ने उद्घाटन के दौरान कहा कि यह प्रदर्शनी शहर को एक नई पहचान देगी, जहां अंतर्राष्ट्रीय और घरेलू ब्रांड्स अपने उत्पादों का प्रदर्शन कर रहे हैं। प्रदर्शनी का समय दोपहर 11 बजे से रात 10 बजे तक निर्धारित किया गया है और इसमें बड़ी संख्या में उपभोक्ता, व्यापारी समूह और नए इनोवेशन में रुचि रखने वाले लोग हिस्सा लेंगे। जनरल माणसाला आवश्यक असलेल्या वस्तु एका छताखाली मिळणार, मग तो समजा खालचा वर्ग असो नाही तो वरचा वर्ग असो, त्याला लागणाऱ्या किमान सर्व वस्तु ज्या ठिकाणी अवेलेबल होतात असं यांचं प्रदर्शन आहे। आणि ते प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभो की मी इच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येक जणांना अशी रिक्वेस्ट करतो की त्यांनी येऊन हे प्रदर्शन जरूर पाहावं, कारण की घरातल्या स्वयंपाकघरापासून तर जेवणापर्यंत सर्व गोष्टी तिथे अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर घरातल्या लागणाऱ्या वस्तूपासून तर अगदी कारपर्यंत या सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत। म्हणून प्रत्येकाने हे प्रदर्शन येऊन पाहावं आणि ज्या गरजेच्या वस्तू असतील त्या इथून घेऊन जाव्या, कारण यांनी बरासा डिस्काउंट दिलेला आहे आणि त्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला एका छताखाली सर्व गोष्टी मिळण्याची एक चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे। आपण त्याचा फायदा घ्यावा एवढीच मी आपल्या सर्वांना इथे विनंती करतो आणि मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो। उत्सव भारत अंतर्राष्ट्रीय ऑटोमोबाइल फर्नीचर इंटीरियर कंज्यूमर एंड लाइफस्टाइल एक्सपो 2024 का यह पहला वर्ष है और यह नागपुर के लिए बेहद खास अवसर है। इस आयोजन से हमें नई तकनीकों और उत्पादों से परिचित होने का मौका मिलेगा, जिससे हमारे शहर की पहचान और भी सशक्त होगी। पूर्व शहरा मधे देशिंबा के थे आज दिनांक कितनी है 19 तारखेपासून हा उत्सव मेळा सुरू झाला आहे आणि प्रत्येक प्रदर्शनीमध्ये ज्या पद्धतीने काही वस्तूचे सामान आणि इतर काही सामग्री असते आणि प्रत्येकाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहे नित्य उपयोगाच्या ज्या वस्तू आहे त्यांचा आज इथे प्रदर्शनीचे उद्घाटन झालेले आहे। तरी समस्त आपल्या परिसरातील आणि या विदर्भाच्या भागातील संपूर्ण जनतेसाठी हे एक मोठं असं प्रदर्शनीचं ठिकाण आपल्या रेशीमबागेत सुरू झालं आहे। तरी जास्तीत जास्त संख्येत लोकांनी येऊन इथे लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनीची ज्या पद्धतीने उत्सव या नावाने जे ख्याती आहे त्या खातीचे खरोखर आपल्या मनापासून आपण इथे सर्व आनंद घ्यावा आणि येणाऱ्या काळात अशीच प्रदर्शनी सदा या भागात होत राहो अशी मी सर्व आपल्या इव्हेंटचे जे पदाधिकारी आहे किंवा जे इव्हेंट ज्यांनी हे साकार केलं आहे अशा लोकांना मी आवर्जून एक निवेदन करतो की त्यांनी इव्हेंटचा आनंद घ्यावा। पहले साल के इस आयोजन में लोगों का उत्साह देखने लायक है। यह प्रदर्शनी 27 अक्टूबर तक चलेगी और सभी क्षेत्रों से जुड़े लोगों को इसमें भाग लेने का मौका मिलेगा। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट। Glanza, go hatchin', go awesome.